In this video channel, we are right now discussing video lectures on basic English grammar. तर चला तर मग let us discuss today's topic, that is conjunctions. मित्रांनो, conjunction is one of the parts of speech that we have discussed in our first lecture already. जे आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस केलेले आहे पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यातलं सात नंबरचं पार्ट ऑफ स्पीच आहे कंजंक्शन्स, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. मित्रांनो, इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड हे जे कंजंक्शन्स आहेत, याचे टाइप्स आणि याचे युजेस सेंटेन्स मध्ये कसे काय जातात, इट इज व्हेरी इझी, हे समजायला खूपच सोपं आहे. तर वन बाय वन आपण डिस्कस करूया. बघा, कंजंक्शन्स आर ऑल्सो कॉल्ड जॉइनिंग वर्ड्स. कंजंक्शनला काय म्हटलं जातं, जॉइनिंग वर्ड्स, ठीक आहे, किंवा यांना कनेक्टिंग वर्ड्स असं सुद्धा म्हटलं जातं. कनेक्टिंग वर्ड्स, मग यांना जॉइनिंग वर्ड्स किंवा कनेक्टिंग वर्ड्स असं का म्हटलं जातं. बघा, जॉइनिंग वर्ड्स किंवा कनेक्टिंग वर्ड्स असं का म्हटलं जातं, बिकॉज दे आर यूज्ड टू जॉइन टू डिफरंट वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस अँड सेंटेन्सेस. बघा, कंजंक्शनचा वापर कशासाठी केला जातो, दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत यांना जॉईन करायचं काम ते कंजंक्शन करतं, दोन वेगवेगळे फ्रेजेस असतात यांना जॉईन करायचं काम कंजंक्शन करतं, किंवा दोन वेगवेगळे क्लॉजेस असू देत किंवा सेंटेन्सेस असू देत त्यांना एकत्र आणायचं काम हे कंजंक्शन करतं, म्हणून यांना कनेक्टिंग वर्ड्स असं सुद्धा म्हणलं जातं किंवा जॉईनिंग वर्ड सुद्धा असं म्हणलं जातं. सो लेट अस सी वन एक्झाम्पल, एक एक्झाम्पल बघूया. बघा, राम अँड श्याम आर गुड फ्रेंड्स. बघा, एक सेंटेन्स सुद्धा पुढे आहे, याच्यामध्ये राम आणि श्याम हे दोन वेगळे व्यक्ती आहेत, हे दोन वेगळे वर्ड्स आहेत, यांना एकत्र आणायचं काम एका शब्दाने केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंजंक्शन असं म्हणतो, कारण यांनी राम आणि श्याम यांना जॉईन केलेलं आहे, ठीक आहे. अजून एक सेंटेन्स आपण बघूया, ही इज क्लेवर बट ही इज लेझी. बघा, एका मुलाबद्दल बोलतोय आपण, त्याचा उल्लेख आपण करतोय, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे क्लॉजेस आहेत ते एकत्र आलेले आहेत. बघा, क्लॉजेस एकत्र आणलेले आहेत, ही इज क्लेवर तो हुशार आहे पण तो आळशी आहे, लक्षात ठेवा. ही इज लेझी इट इज डिफरंट सेंटेन्स, हे वेगळं सेंटेन्स आहे अँड ही इज क्लेवर हे एक वेगळं वाक्य आहे. या दोन्ही वाक्यांना एकत्र आणण्याचं काम एका शब्दाने केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, कन्जंक्शन असं म्हणतं. जॉईनिंग वर्ड्स हे जॉईन करतं, कनेक्ट करतं दोन वेगवेगळे सेंटेन्स, यांना जॉईनिंग वर्ड आपण म्हणतो. अजून एक एक्झाम्पल बघा, आय विल पनिश यू इफ यू कम लेट. आय विल पनिश यू इफ यू कम लेट. बघा, आय विल पनिश यू हे एक सेंटेन्स आहे अँड इफ यू कम लेट हे दुसरं आहे. आता याच्यामध्ये बघा, इफ आपण युज केलेला आहे, इफ याला काय म्हटलं जातं, इफ याला काय म्हटलं जातं, कंजंक्शन असं आपण म्हणतो. याला काय म्हटलं जातं, कंजंक्शन. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं आहे की कंजंक्शन म्हणजे काय. कंजंक्शन म्हणजे खूप सोपं आहे, दोन वेगवेगळे शब्द एकत्र जोडणारा शब्द, दोन एक वेगवेगळे वाक्य असतील असतील त्यांना एकत्र आणणारा जो शब्द असतो त्याला आपल्याला काय म्हणलं जातं, कंजंक्शन म्हणलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, कंजंक्शन असं म्हणलं जातं. मग नाव कंजंक्शन आर ऑफ. कंजंक्शनचे एकूण तीन टाइप्स आहेत, देर आर थ्री टाइप्स, आणि त्यातलं पहिलं टाइप जे आहे त्याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते आहेत, इंग्लिश मध्ये बघा, फॉर अँड नॉट बट ऑर येट सो, हे जे कंजंक्शन आहेत यांना आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो. मग यांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन का म्हणायचं, एक एक्झाम्पल सांगतो तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल बघा,
इक्वल इम्पॉर्टन्स आहेत, ज्यांना समान महत्व आहे, जे आपण वाक्यामध्ये काढून टाकू शकत नाही आहे, अशा वेळेला आपल्याला कंजंक्शन जे यूज करावं लागतं त्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणायचे. आता या वाक्यामध्ये बघा, राम आणि श्याम हे दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत. फक्त रामच महत्वाचा काय नाही आहे, श्यामच महत्वाचा काय नाही आहे, हे दोन्ही खूप चांगले मंत्र आहेत, त्या दोघांना समान महत्व आहे, इक्वल इम्पॉर्टन्स आहे, म्हणून हे आपण अँड यूज केलेलं आहे. याला काय म्हणायचं आहे आपल्याला, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. समान महत्व असणारे दोन शब्द जेव्हा तुम्ही एकत्र आणताय, समान महत्व असणारे दोन वेगवेगळी वाक्य तुम्ही जेव्हा एकत्र आणताय, तेव्हा ते कंजंक्शन असतं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके, आता एक एक्झाम्पल असणार आहे बघूया. He bought a car, but the car was not so spacious. बघा या वाक्यामध्ये कसं आहे बघा, He bought a car, त्यानं एक कार विकत घेतली आहे, पण ती कार वॉज नॉट सो स्पेशियस, त्या कार मध्ये पुरेशी जागा नाही आहे, म्हणजे त्या कार मधली जागा ही फार कमी आहे असं आपल्याला सांगायचं आहे. पण हे दोन वेगवेगळे जे सेंटेन्स आहे यांना एकत्र करायचं काम केलेलं आहे बट या कंजंक्शन. आणि या दोन्ही या वाक्यामध्ये हे दोन्ही छोटे छोटे जे क्लॉजेस आहेत, वाक्य आहेत, हे समान महत्व असणार आहेत, इक्वल इम्पॉर्टन्स असणार आहेत, म्हणून याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. बघा याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, इक्वल इम्पॉर्टन्स असणारे जेव्हा क्लॉजेस फ्रेजेस सेंटेन्स तुम्ही एकत्र आणताय तेव्हा आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे युज करावं लागतं. आणि इंग्लिश दिलेली आहे बघा, फॉर अँड नॉट बट ऑर येट सो. आता हे जे कंजंक्शन आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, यांना लक्षात आपल्याला ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, ती आता ट्रिक तुम्हाला सांगतो. यांना लक्षात ठेवायचं असेल तर याचं पहिलं प्रत्यक्ष पहिलं लेटर आहे हे एकत्र लिहावं लागेल आपल्याला. तर मी लिहितोय बघा, एफ फॉर्मुले एफ, अँड मधलं ए, नॉर मधलं एन, बट मधलं बी, ओ येट मधलं वाय आणि एस मधलं सो. आता हा काय तयार होतो बघा, फॅन बॉईज असा शब्द तयार होतो. बघा आपल्याला एवढंच लक्ष ठेवा, फॅन बॉईज, एफ फॉर फॉर, ए फॉर अँड, एन फॉर नॉर, B for but, O for or, Y for end, and yes for so. हे हा शब्द तुम्ही लक्षात ठेवला ना तर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपल्या इझी लक्षात राहतात. आणि त्याचा वापर आपल्याला माहिती आहे की दोन समान महत्व असणारे जेव्हा तुम्ही एकत्र आणताय शब्द किंवा वाक्य तेव्हा आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे यूज करावे लागणार आहे. ठीक आहे. Now, the second type of conjunction is subordinating conjunctions. पहिला होता coordinating conjunctions आणि आता आहे subordinating conjunctions. मग subordinating conjunctions कोणते कोणते आहेत, आता इथे काही लिस्ट दिली आहे बघा मी. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते बघा, दो, अल्दो, इफ, अनलेस, बिफोर, वेन, वेअर, व्हाई, दॅट, बिकॉज, ऍज, टिल, ऍज सून ऍज, अशा प्रकारचे जे ही लिस्ट आहे यांना आपण काय म्हणतो, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग यांना सबऑर्डिनेटिंग कसं का म्हणायचं बघा, जेव्हा तुम्ही उच्चारताय सबऑर्डिनेटिंग, सबऑर्डिनेट हा शब्द असतो म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी पोस्ट दुसऱ्या पोस्ट पेक्षा थोडीशी कमी असते किंवा सपोर्ट करणारी असते त्याला आपण सबऑर्डिनेटिंग पर्सन किंवा सबऑर्डिनेटिंग पोस्ट असं म्हणतो. मग याच्यामध्ये कसं असतं, एका सेंटेन्स मध्ये दोन क्लॉजेस आपण एकत्र करतो त्याच्यामध्ये एक क्लॉज मेन असतो आणि दुसरा त्याच्यावर डिपेंडंट असतो. म्हणजे काय, एक वाक्य हे मेन वाक्य असतं आणि दुसरं वाक्य आहे हे त्याला सपोर्ट करणार असतं. जेव्हा अशा वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एकत्र करताय त्याला तुम्हाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणावं लागतं. एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पल मगाशी आपण बघितलं होतं, इफ यू कम लेट, इफ यू कम लेट आय विल पनिश यू. आता आय विल पनिश यू हे वाक्य आणि हे वाक्य बघा, इफ यू कम लेट, जर तू उशिरा आलास तर मी तुला पनिश करील, मी तुला पनिशमेंट देईन, हे कधी नंतर, जर तू उशिरा आलास तर. म्हणजे एक मेन वाक्य आहे आणि दुसरा त्याच्यावर डिपेंडेंट आहे म्हणून याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणलं जातं. पहिलं एक्झाम्पल बघा, अनलेस यू वर्क हार्ड यू वॉन्ट गेट सक्सेस. जोपर्यंत तू हार्डवर्क करणार नाहीस तोपर्यंत तुला यश मिळणार नाही, तुला यश मिळणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत तू
आणि एक सब क्लॉज आहे तो डिपेंडेंट आहे. लक्षात येतंय? कोऑर्डिनेटेशन म्हणजे कसं होतं की दोन्ही समान महत्व असणार आहे, इक्वल इम्पॉर्टन्स आहे. आता इथे इक्वल इम्पॉर्टन्स आहे दोन्हीला, नाही एकाला जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि एकाला कमी इम्पॉर्टन्स आहे. असे वेगवेगळे वाक्य शब्द फ्रेजेस तुम्ही एकत्र करताय तेव्हा तुम्हाला कोऑर्डिनेटिंग कन्व्हेन्शन हे युज करावं लागतं. अजून काही एक्झाम्पल आपण बघूया. ही हॅज बीन वर्किंग हार्ड सिन्स मॉर्निंग. बघा तो खूप काम करतोय कधीपासून, सिन्स मॉर्निंग सकाळपासून, सकाळपासून तो खूप कष्ट करतोय. किंवा इथं बघा, ही विल नॉट सी मी टिल ही गेट्स क्लोजर. आता टिल ही गेट्स क्लोजर, ही विल नॉट सी, हे दोन्ही एक मेन क्लॉज आहे, एक डिपेंडेंट क्लॉज आहे. त्याला जोडायचं काम केलेलं आहे टिल या शब्दाने केलेलं आहे आणि हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. ठीक आहे. आता थर्ड टाइप आपल्याला डिस्कस करायचं आहे ते आहे को रिलेटिव्ह कंजंक्शन. को रिलेटिव्ह कंजंक्शन. नाउ द थर्ड टाइप ऑफ कंजंक्शन इज को रिलेटिव्ह कंजंक्शन. आता को रिलेटिव्ह कंजंक्शन हे कसं असतं? को रिलेट करतं. म्हणजे एखाद्या सेंटेन्स मध्ये दोन शब्द दोन वाक्य एकमेकांशी रिलेट करत असतील. आता को रिलेटिव्ह कंजंक्शन हे नेहमी पेयर्स मध्ये युज होतात, पेयर्स मध्ये म्हणजे जोडीने युज होतात. आता काही एक्झाम्पल मी दिलेले बघा. आयदर ऑर, आयदर ऑर हे दोन्ही एकत्रच, हे कंजंक्शन एकत्रच येतात, पेयरने युज केलं जातं जोडीने. नायदर नॉर, त्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, एज एज, इफ देन, बोथ अँड, असे जे कंजंक्शन आहेत हे पेयर मध्ये जोडीनेच येतात एकत्र. त्या कंजंक्शन आपल्याला को रिलेटिव्ह कंजंक्शन असं म्हणायचं आहे. का को रिलेटिव्ह का म्हणतो? कारण जोडीनेच एकत्र येतात. आता एक्झाम्पल्स बघा. यू शुड गो आयदर बाय बस ऑर बाय ट्रेन. तुला जावं लागेल एक तर बसने नाहीतर ट्रेनने. बघा आयदर ऑर हे पेयर युज केलेलं आहे म्हणून हे को रिलेटिव्ह आहे. दुसरं सेंटेन्स बघा. द कार इज नॉट ओनली इकॉनॉमिकल बट ऑल्सो इझी टू ड्राइव्ह. आता या सेंटेन्स मध्ये कारचे वैशिष्ट्य आपण सांगतोय, त्याचे फीचर्स आपण सांगतोय. कार कशी आहे? नॉट ओनली इकॉनॉमिकल. कार फक्त इकॉनॉमिकल, पैसे वाचवणार नाही आहे किंवा पैशाची बचत होणार नाही आहे, बट ऑल्सो इझी टू ड्राइव्ह, ड्राइव्ह चालवायला सुद्धा सोपी आहे. म्हणजे नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे पेयर मध्ये आलेले आहेत, हे जोडलेले आहेत, म्हणून याला को रिलेटिव्ह आपण म्हणतोय. थर्ड पण कसं आहे का? आय लाईक यू एज मच एज ही डज. आय लाईक यू एज मच एज, एज आणि एज हे जोडून आलेले आहे, म्हणून याला सुद्धा को रिलेटिव्ह कंजंक्शन आपण म्हणतोय. बघा लास्ट एक्झाम्पल. इफ यू प्रॉमिस देन आय विल कम. तू प्रॉमिस मला जेव्हा देशील तेव्हाच मी येईन. इफ आणि देन हे नेहमी आपण जोडीने युज करतोय. त्याच्यासारखंच अजून एक आहे बोथ आणि अँड. ओके, दीज आर दी थ्री डिफरंट टाइप्स ऑफ कंजंक्शन. पहिलं कंजंक्शन कोणतं होतं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. दोन समान महत्व असणारे वाक्य जेव्हा एकत्र करतो तेव्हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेटिंग कधी युज करतो? एक मेन क्लॉज आहे आणि दुसरा डिपेंडेंट आहे, म्हणजे एक मेन सेंटेन्स आहे आणि दुसरं डिपेंड करतं त्याच्यावर आहे. आणि असं जेव्हा एकत्र करतो तेव्हा सबऑर्डिनेट म्हणतो. आणि तिसरं जे आहे आता बघितलं आपण कोरिलेटिव्ह कंजंक्शन, याच्यामध्ये पेयर युज करतो. हे जे पेयर्स आहेत आता तुमच्यासमोर. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.